नमस्कार, मी डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक बीड। आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये दोन कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत। त्या अनुषंगानं सगळ्या बीड जिल्हावासियांची जबाबदारी आता वाढलेली आहे। मागचा एक रुग्ण आष्टी तालुक्यातील पॉझिटिव्ह आला होता, तो नगरच्या जिल्हा रुग्णालयातून पॉझिटिव्ह आला होता आणि त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन चांगला होऊन घरी आलेला आहे। परंतु काल जे रुग्ण पॉझिटिव्ह आले, ते दोन्ही फॅमिली या मुंबईवरून बीड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। कुठल्याही प्रकारचा पास न घेता पोलिसांना चुकीचं आयडेंटिटी प्रूफ दाखवून एक फॅमिली बीड जिल्ह्यामध्ये आणि दुसरी फॅमिली ही जालना जिल्ह्यामध्ये पिंपळगाव येथे चारचाकी वाहनाने येऊन त्या ठिकाणाहून ते वाहन परत पाठवलं आणि गोदावरीच्या पात्रातून बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे। मला आजच्या परिस्थितीमध्ये जिल्हावासियांना विनंती करायची आहे की हे जे हॉटस्पॉटमधून कंटेनमेंट एरियामधून येणारे बीड जिल्ह्यामधले लोक आहेत, त्या लोकांवर प्रशासन तर लक्ष ठेवून आहेच, पण तुम्ही पण लक्ष ठेवा आणि असे कोणी लोक आपल्या गावामध्ये शहरामध्ये गल्लीमध्ये आलेले असतील तर त्याची प्रशासनाला सूचना करा आणि ही सगळी मंडळी कशी होम क्वारंटाईन राहतील याची काळजी घ्या। स्वतः अशा हॉटस्पॉटमधून आलेल्या लोकांच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये संपर्कात जाऊ नका, त्यांनाही बाहेर येऊ देऊ नका आणि आपणही त्यांच्या संपर्कात जाऊ नका। बाकीच्या आतापर्यंत दिलेल्या सूचना तंतोतंत पालन करा आणि येणारा काळ आपल्याला कठीण आहे, हा कठीण काळ कशी आपण परिस्थिती हाताळतो यावर आपलं यश अवलंबून राहणार आहे। त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं प्रशासन या कोरोनावर नक्कीच मात करेल, पण येणारा काळ कठीण असल्यामुळं तुम्ही सगळे काळजी घ्या, घरातच राहा, सेफ राहा, अशा प्रकारची विनंती करतो। धन्यवाद।